नमस्कार, मी रणजित निंबाळकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज थोडंसं परखडच बोलणार आहे आणि खऱ्या अर्थानं या गोष्टींची बैलगाडी क्षेत्राला गरज आहे। आता काय बोलणार आहे याकडे थोडंसं सविस्तर लक्ष द्या। खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्राचं हित या गोष्टीत आहे। मला वाटतंय की हा माझा वैयक्तिक मत आहे, याच्यावर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे वरिष्ठ विचार करतील आणि नक्कीच यावर तोडगा काढतील। पहिला प्रश्न, काल रहाटणे मैदानात काय झालं? आता काल रहाटणेला ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त सुंदर असं मैदान भरलं होतं। या मैदानामध्ये सर्जा आणि बकासूरची गाडी 7व्या सेमीत होती। निकाल रेषा पार झाली होती आणि निकाल रेषा पार झाल्यानंतरनं त्या वरंब्यावरून गाडी गेली होती। मात्र आयोजकांनी सांगितलं की बाबा गाडी लॉबी झाली आहे, गाडी बाद, परत तांत्रिक मदत घेतली, आम्ही पंचांशी बोललो आणि नंतर आमच्या गाडीला निकाल दिला। गाडीला निकाल दिला, गाडी झोपायला गेली। गाडी झोपल्यानंतरनं काही सेमी जे पात्र फायनल पात्र जे गाडा मालक होते, काही लोक म्हणत होती की बाबा गाडी पळू द्या, मात्र काही लोकांनी विरोध केला। ठीक आहे बाबा, विरोध केला तुम्हाला वाटला असेल तो तुमचा प्रश्न आहे, व्यक्तिगत प्रश्न आहे आणि तो तुमचा अधिकार पण आहे। मात्र अशा कित्येक ठिकाणी होतं की सामना निकाल दिला जातो आणि तिथं त्या गाडीला पळवलं जातं, त्यावेळेस तुम्ही भांडला नाही। उदाहरणार्थ फलटणच्या मैदानात सेमी 7 3 गाड्यांना सामना निकाल गेला, त्यावेळेस जे गाडा मालक होते ते कुठं गेले होते? हां, ते कुठं गेले होते? त्याच्यानंतरनं 1BHK जे फ्लॅटच्या मैदानात पिस्टन आणि बकासूरच्या संदर्भात वाद झाला होता, त्यावेळीसुद्धा सेमीमध्ये सामना निकाल दिला होता, त्यावेळेस ते सामना फायनलचे गाडा मालक कुठं गेले होते? जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला व्यक्तिगतच विरोध करायचा आहे, म्हणजे मला करायचा असेल किंवा बकासूरला करायचा असेल, तर तुम्ही स्पष्ट या ना। अशा चुकीच्या पद्धती गाडा मालकांनी करू नयेत। वैयक्तिकरित्या आम्ही आयोजकांशी बोललो होतो, आयोजकांनीच आम्हाला निकाल दिला होता आणि आम्ही एवढंसुद्धा सांगितलं होतं की आम्ही 8व्या तासावरती पळतो आणि 8व्या तासानंतर पळल्यानंतर जरी आमच्या गाडीने 1 केला तरी आम्हाला बक्षीस देऊ नका, मात्र आमची गाडी फायनलला पळू द्या। मात्र ते तुम्हाला पटलं नाही। खऱ्या अर्थानं बैलगाडी मालकांनासुद्धा कुठं ना कुठंतरी आज वेळ माझ्यावर आली, परत तुमच्यावर पण येऊ शकते, तुमच्यावर पण परत वेळ येऊ शकते। त्यामुळे या गोष्टीचं कुठं ना कुठंतरी ज्या गाडा मालकांनी आम्हाला विरोध केला त्यांनीसुद्धा विचारात घ्या, कारण पायऱ्यासाठी कधी ना कधी तुम्ही आम्हाला फोन करत असता। आज आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आमची गरज आहे, त्यावेळेस आम्हीसुद्धा विचार करू की या गाडा मालकांनी विरोध केला। खऱ्या अर्थानं तुमच्या काही गाडा मालकांकडून अशी अपेक्षा नाही आहे। काय काय आहेत लिंबूटिंबूवाले गाडा मालक ते तुम्हाला पण माहिती आहे, म्हणजे व्यक्तिगत विचारांना विरोध करतात असे लोक आहेत। खिशात लिंबू घेऊन फिरायचं, काय करायचं, त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी व्यक्तिगतरित्या घ्यायच्या। मी कोणाची नावं घेत नाही, कारण आहेत अजूनसुद्धा असे गाडा मालक आहेत जे काय काय गोष्टींना थारा देतात, चुकीच्या गोष्टींना थारा देतात। जिथं निकाल नाही, जिथं रितसर तुम्ही भांडता ना, आम्ही पंचाकडून रितसर निकाल घेतला होता। अगदी गावातील जे काही वरिष्ठ लोक होते त्यांनासुद्धा आम्ही सांगितलं होतं की आम्हाला उत्तेजनार्थ बक्षीस दिलं तरी चालेल किंवा नाही दिलं तरी चालेल, मात्र जर आमची गाडी बसली तर आम्हाला गाडी पळू द्या। मात्र गाडा मालकांनी विरोध केला, तर गाडा मालकांना माझी हीच भूमिका आहे की सर्वत्र सगळ्या गोष्टींच्या ठिकाणी सर्वत्र समान गोष्टी ठेवा। म्हणजे एकालाच व्यक्तिगत विरोध करायचा आहे, एकाला ट्रोल करायचं आहे, म्हणून काय ट्रोल करू नका। जे काही झालं ते चुकीचंच होतं याचा तर जाहीर निषेधच करतोय मी। त्याच्यानंतर रहाटणे गावाच्या तर कमिटीचा जाहीर निषेधच करतोय, कमिटीमध्येच मतं नव्हती। एक कमिटीचे 4 म्हणायचे असू द्या, लॉबी नाही, 4 म्हणायची लॉबी आहे, म्हणजे काय होत होतं की नक्की काय चालू आहे हेच कळत नव्हतं। आणि दुसरं महत्त्वाचा भूमिका की पंचांविषयी नंतर बोलतो, मी थोडंसं दुसरं नियमांविषयी बोलतो। झालंय काय की बैलगाडी क्षेत्रात एकच नियमावली नाही, म्हणजे महाराष्ट्रात एकच नियमावली नाही, मध्यंतरी संघटनेनं सांगितलं होतं की संबंध महाराष्ट्रात एकच नियमावली असेल, मात्र त्या नियमांची पायमल्ली कुठं ना कुठंतरी होताना दिसते। मला आठवतं आहे मी लिंबूच्या मैदानात आय थिंक महाराष्ट्र बैलगाडी संघटनेनं ती नियमावली जाहीर केली होती, तर ती नियमावली कुठं ना कुठंतरी त्या नियमांची पायमल्ली होताना दिसते। एक महाराष्ट्र एकच नियम, म्हणजे मला ते गल्ली क्रिकेट आठवलं। गल्ली क्रिकेटमध्ये बघा आपण खेळतो, कुठं एक टप्पा आऊट असतं, कुठं पत्र्यावर चेंडू गेला की आऊट असतं,
कुठं लांब बॉल सिक्स मारला की आऊट असतं, असं झालंय नियमांबाबत. म्हणजे प्रत्येक गावागणीज नियम बदलतोय, तालुक्यागणीज नियम, जिल्ह्यागणीज नियम बदलतोय. म्हणजे कुठं लॉबी टचला बाद असतो, कुठं तासपलटीला बाद असतो, कुठं दोन्ही एक छकडा किंवा एक बैल गेला तरी बाद असतो. म्हणजे अशा पद्धतीची चुकीची नियम आहेत. एकच नियम ठेवा ना, कुठं 12 फुटाची फाटी आहे आणि तिथं लॉबी टचला निकाल देत नाही बाद देत आहे तुम्ही. अहो फाटीची पण अंतर पाहिजेत ना. म्हणजे की एक सर्टन फाटी ठेवा तुम्ही, 14 फुटाची 15 फुटाची. आता परत हा प्रश्न येईल की सर सर्वत्र मैदानं सारखे नसतात, तुम्ही 10 फाट्याच्याऐवजी 8 फाट्या ठेवा, तेवढ्याच गाड्या घ्या, लिमिटेडच गाड्या घ्या, 64च गट करा. पण ते फाट्यांची जी काही रुंदी आहे ती सेम ठेवा. लांबीमध्ये डिस्टन्स आम्ही मॅटर करू शकतो, मान्य करू शकतो की बाबा लांबीमध्ये कुठं 850 फुटाचा पल्ला असेल, 950 फुटाचा असेल, कुठं 1000 फुटाचा असेल, मात्र ती जी रुंदी आहे फाट्यांची ती सेम ठेवा ना. कुठं 12 फुटाच्या फाट्या आहेत आणि तुम्ही लॉबी टचला निकाल देतात, त्यावर ती जाणार आहे, थोडी इकडं तिकडं होणारच. त्याच्यामुळे कुठं ना कुठंतरी या फाट्यांच्या रुंदीला पण महाराष्ट्रात एका ठिकाणी पाहिजे. 15 फुटाची फाटी तर 15 फुटाचीच फाटी. आता काही काही ठिकाणी 10 फाट्या असतात, तुम्ही 12 फुटाच्या 10 कशाला ठेवताय ना, 14 फुटाच्या ठेवा ना, 8च ठेवा, 8च ठेवा, 8×8=64, एवढे गट खूप झाले, खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे सर्वसामान्य बैलगाडा मालकाच्या हिताच्या तर काही गोष्टी नाहीतच. त्याच्यामुळं ह्या लॉबी टचच्या निकालाबाबत असतील, तासपलटीच्या निकालाबाबत एकत्र एकच महाराष्ट्रामध्ये नियम पाहिजे, जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं घालून दिलाय तोच नियम पाहिजे. अन्यथा काय होणार, कुठं इकडं वेगळा निकाल, तिकडं वेगळा निकाल. आणि मी सविस्तर त्यांना बोललो पण होतो की सकाळी जाता जाताच की तुम्ही तासपलटीला निकाल ठेवा, कारण काय होतं की फाट्या रुंद आहेत, त्याच्यामुळे नंतर न क्लिष्टता येणार आहेत, वादविवाद होणार आहेत. पण ते काय त्यांना ऐकलं नाही, त्यांना त्यांच्याच भूमिकेवर ते ठाम राहिले की लॉबी टचला निकाल नाही. एक तर तुमच्या फाट्या 12-13 फुटाच्या, हां एवढ्या कमी फाट्या आहेत तुमच्या रुंदीच्या, मग ते कसं होणार. तर जाऊ दे, त्या गावाचं ते ठरवलंच होतं. त्याच्यानंतर न पंच, आता सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे पंच. मग आता तुम्ही क्रिकेट पाहताय, आता IPLचा हंगाम सुरू होईल, IPL आता निवडणुकांमुळे बैलगाडीची मैदानं कमी होतील, आता त्याच्यामुळे लोक IPLकडे बघतील, कारण IPL संध्याकाळी. IPLमध्ये पंचांचं एक पॅनल असतं बघा, म्हणजे कुठं जरी तुम्ही गेला, म्हणजे ICCचं पण पॅनल असतं, म्हणजे जगात तुम्ही जर कुठं जरी खेळायला गेला तरी त्या पॅनलमधूनच पंच घ्यावे लागतात, तुम्हाला दुसरा पंच घ्यावा लागत नाही. तसं मला आता वाटायला लागलं की बैलगाडी क्षेत्रात सुद्धा असे प्रामाणिक पंच असणं गरजेचं आहे. म्हणजे काय होतं, गावागणीच गावाचा पुढारी तो पंच, त्याला बैलगाडी क्षेत्राचा ब कळाना, त्याला नक्की काय म्हणायचं ते कळाना, मुद्देसुद्धा कळाना, तर ते पंच पाहिजेत. म्हणजे वरती पण पंच पाहिजेत, खालती पण पंच पाहिजेत. म्हणजे सुट्टीला सोडताना एखादा ड्रायव्हर शिफ्ट चावतोय, डायरेक्ट चावतोय, आणि तो ड्रायव्हर असा म्हणतोय की मी या बैलगाडी क्षेत्रातून निवृत्ती गेली, शेपूट चावला असेल. अरे काल तू कुठं गेला होता, काल तू शेपूट चावलाच ना, दिसतंय लायवर, दिसतंय डोळ्याने दिसतंय यार ते, तरी तुम्ही त्या गोष्टींचं समर्थन करताय, तर हे चुकीचं आहे. जे दिसतंय ते चुकीचं आहे. म्हणजे खाली पण पंच पाहिजेत, वरती पण पंच पाहिजेत, म्हणजे काय हे ठराविकच पंच. तुम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेकडे त्या पंचांची नावनोंदणी करा, विभागावाईज नावनोंदणी करा, किंवा तालुकाची जी बैलगाडी संघटना आहे, तालुक्याची जी बैलगाडी संघटना आहे, त्या बैलगाडी संघटनेला सांगा, त्या बैलगाडी संघटनेला सांगा की बाबा तुमचेच पंच राहतील. काय होईल, त्यामुळे ज्यांना खऱ्या अर्थानं त्या गोष्टीची जाण आहे, त्यांना जे काही नॉलेज आहे, तर ते नॉलेज ते तिथं पंच म्हणून वापरतील. त्याच्यानंतर तिसरे पंच ठेवा, कन्फर्म तिसरे पंच ठेवा. काय होते, गावाचा पुढारी तिसरा पंच असतोय, त्याला त्यातलं काहीच कळाना, म्हणजे दोन पुढारी येतात भागतात आणि ते निकाल देत आहेत, तर ते चुकीचं होतं. मग त्याच्यापाशी कोणता इथला बैलगाडी मालक एखादा जवळचा असतो, तो त्याला फुस लावतो, नाही नाही दे लॉबी, हां काय होत नाही, काय होत नाही, दे लॉबी, अशा पद्धतीच्या सुद्धा घटना चालल्यात. हां तर ते सुद्धा असावे. म्हणजे हे जे काही चालले, त्याच्यानंतर चिठ्ठ्यासुद्धा व्यवस्थितरित्या काढल्या गेल्या पाहिजेत, चिठ्ठ्यासुद्धा व्यवस्थितरित्या काढल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यासाठी काहीतरी एक सर्टन नियमावली असणं गरजेचं आहे, जेणेकरून कुठं ना कुठंतरी हे क्षेत्र एका सुरळीत गोष्टींवरती चालेल. त्याच्यानंतरनं जर आपल्याला ही शर्यत परंपरा टिकवायची असेल तर खरंच संघटनेची गरज आहे. आता परत संघटनेला विचारल्यानंतर संघटनेचे वरिष्ठ आता असा विषय होतोय की आपण किती वेळा मागणी करायची. म्हणजे वरिष्ठांना पण आता मला वाटतंय कुठं ना कुठंतरी पाहायला पाहिजे. वरिष्ठ पण म्हणतात बैलगाडा मालकच ऐकत नाहीत, गाडा मालकच ऐकत नाहीत, आम्ही काय एकत्र येऊ. तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे, तुम्ही खरंच जुने जाणते आहात, मला वाटतंय तुम्ही कुठं ना कुठंतरी ऐकचाल आणि या गोष्टींना न्याय द्याल. त्याच्यानंतर तुम्ही सक्रिय व्हा, खरंच व्हा. आता तुम्हालाच वाटत नसेल की सक्रिय व्हायचं का नाही,
तर ते चुकीचं आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट, सामना निकाल कसा देताय तुम्ही? सामना निकाल म्हणजे सामना निकाल देण्याची पण एक मेथड आहे हो. सर्वसामान्य गाडा मालक आहे, जर एखादी मोठी गाडी मारली तर तुम्ही कसा सामना देऊ शकता? चुकीच्या गोष्टींना थारा अजिबात देऊ नका, चुकीच्या गोष्टींना थारा अजिबात देऊ नका. जिथं सामना नाही तिथं सामना देऊच नका. आणि अजून एक महत्त्वाची भूमिका, डबल बैल अजिबात पळू नका. मग माझा पण असू द्या, माझं जर चुकत असेल, माझी जर गाडी गटाला झाली ना, तर मी पण घरी जाईल, मी पण घरी जाईल. म्हणजे डबल बैलगाडा म्हणजे माझीसुद्धा, मी दोन तीन वेळा माझी सरजेची गाडी असेल किंवा सुंदरची गाडी गटाला हरून परत मी सुद्धा परत करून परत सुद्धा फायनल केलेले आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं मी सुद्धा कधी कधी चुकीचा वागलोय, मी कुठं नाही म्हणतोय, मात्र नियमच नाही, सगळेच करतायत. तर कुठं ना कुठं तर सगळ्यांना नियमांची अंमलबजावणी करावी. आणि जे काही आयोजक आहेत त्या आयोजकांनी सुद्धा नीट मैदानं घ्यावं. ज्या पंचांना कळतच नाही बैलगाडी क्षेत्राचं, अशा लोकांना पंच म्हणून ठेवू नका. जेणेकरून काय होतं की चांगल्या गाड्यांवरती अन्याय होतो. तर एक गाडी एकदाच पळू द्या, कितीही काय होऊ द्या, गटाला मार खाल्ली की मार खाल्ली, परत ती पळवायची नाही, तिनं बैलच भरायचं, डायरेक्ट गाडीतून घरी जायचं. दुसऱ्या फाटींची संख्या, फाट्या व्यवस्थित असावी, त्याची रुंदी व्यवस्थित असावी, कुठं 12 फुटाच्या फाट्या, 14 फुटाच्या फाट्या. आणि निकाल जो आहे तासपट्टीला असावा, लॉबी टचला असावा का काय असावा, तो एकदाच ठरवा. एका ठिकाणी एकच, महाराष्ट्रात एकच पाहिजे. त्याच्यानंतर निकाल जर तोंडावर असेल तर नक्की काय निकालांची, निकाल ज्यावेळेस लॉबी तुमची निकाल रेषा पार केला, म्हणजे निकाल घेतलाय गाडीने, तिथं विषय संपला. मला अजून आठवतं, आत्ता भुकुमला मैदान झालं होतं, त्यावेळेस याची गाडी होती रायबानची आणि कोणाची तरी गाडी होती, त्यावेळी विलास पैलवानांनी एक निकाल दिला होता. तर तो निकाल आणि कालचा निकाल याच्यामध्ये एक विचार करा, त्या निकालामध्ये काय साम्यता आहे का? विलास पैलवान नक्की विचार करतील आणि तो निकाल पाहतील. काल मी विलास पैलवानांना फोन करणार होतो, पण मात्र म्हटलं जाऊ द्या, इथं कोण कोणाचंच ऐकाना, त्याच्यामुळे आपण फोन करण्यात काहीच अर्थ नाही. मी आपलं घरी गेलो, कारण संघटनाच अस्तित्वात नाही तर फोन कोणाला करायचा? नक्कीच करायचा तरी कोणाला? झालं आहे काय माहिती आहे का, इथं प्रत्येक जणाला असं वाटायला लागलं की मला मान पाहिजे, मला मान पाहिजे. त्याच्यामुळं प्रत्येकजण एक वेगळ्या विचारात आहे, वेगळ्या धुंदीत आहे. तर सर्वांनी एकत्र यावं अशी माझी विनंती आहे, तरच हे बैलगाडा क्षेत्र कुठं ना कुठं तर टिकेल. आणि जर आपल्याला खरंच हे टिकवायचं असेल तर याला काटेकोर नियम पाहिजेतच. जर काटेकोर नियम नसतील तर या क्षेत्राचा विनाश अटळ आहे, अटळ आहे. त्याच्यामुळं मी विनंती करतो की सर्वांनी एकत्रित या, संघटना वरिष्ठांना पण माझ्या हात जोडून विनंती, तुम्ही एकत्रित या आणि कामाला सुरुवात करा. तुम्ही आल्याशिवाय या क्षेत्राला अजिबात वळण लागणार नाही. आदत दुसऱ्याची मैदानं काय अवस्था आहे, त्या मैदानांची बघताय ना तुम्ही काय अवस्था आहे. डबल डबल गाड्या मला गाड्या नोंदवतात, मग 40-45 गट होतात आदतला, आणि दुसऱ्याला 30, म्हणजे असे तर 70-75 गट होत आहेत. एवढ्या गाड्या असतात का ॲक्च्युली? 750 गाड्या असतात का? नसतात. मात्र ते डबल नोंदणीमुळेच ती मैदानं बी पूर्ण होण्यात अंधारात फायनल व्हायला लागलेत. एक गाडी एकदा जर नोंदवली ना, तर 5 वाजता सर्व बैलगाड्या मला घरी जाते. पण हे करायचं कोणी, ह्याची अंमलबजावणी करायची कोणी, याला तुम्हीही तितकेच जबाबदार आहे आणि आम्ही पण तितकेच जबाबदार आहोत. त्याच्यामुळे कुठं ना कुठंतरी या नियमांची अंमलबजावणी झाली तरच एक सरळ मार्गाने क्षेत्र चालेल. जर हे क्षेत्र आपल्याला सरळ मार्गाने चालवायचं असेल तर काटेकोर नियम हे प्रत्येकानं आपल्याला पाडून घेतलेच पाहिजेत. आणि आपण जर प्रत्येक वेळ संघटना करत बसलो तर अवघड होईल. संघटना आता कधी कार्यरत व्हायची तेव्हा होऊ द्या, पण महाराष्ट्र शासनानं किंवा सुप्रीम कोर्टानं ही शर्यत चालू होत असताना काही काटेकोर नियम तुम्हाला आखून दिलेले आहेत, त्या नियमांना धरूनच जर ही शर्यत चालू राहिली तरच ही शर्यत क्षेत्र चालू राहील. नाहीतर दंडीलशाही, मुस्कडदाबी याच्यातच हे सर्वसामान्य बैलगाडा मालक मरेल आणि हा क्षेत्र परत बंद पडेल. मला परत वाटत नाही कोणता वरिष्ठ हे चालू करण्यासाठी पुढाकार घेईल, कारण जर त्यांना तेवढा मान सन्मान मिळत नसेल, त्यांचं कोण ऐकतच नसेल, तर ते तरी का सक्रिय होतील? त्याच्यामुळं कुठं ना कुठंतरी सर्वांनी एकत्रित येऊन नियमानुसार वागलं पाहिजे. या नियमांची कुठं ना कुठंतरी आयोजकांनी विचारसरणी केली. आयोजकांनी मैदान भरवतानाच विचार करा ना, एक गाडी एकदाच पळेल, पुन्हा पडणार नाही, असे टाका ना नियम. तुम्ही चालू करतानाच टाका की गाडी तासपल्टी असेल तरच फॉल असेल. तुम्ही तुमच्याकडे ड्रोन असतो, मग गटाला ड्रोन का नाही, गटाला दिसतंय की ती गाडीला सामना नाही, तरी तुम्ही सामना देताय, असं का? जे चाललंय ते एकदम चुकीचं चाललंय. लवकरात लवकर या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत. आणि हे बैलगाडी क्षेत्र जर तुम्हाला वाटत असेल की एक चांगल्या पद्धतीनं चालू राहावं, तर कुठं ना कुठं तर प्रत्येकानं नियम पाळले पाहिजेत. नियम पाळा तरच काहीतरी चांगलं होईल, अन्यथा या क्षेत्राचा विनाश अटळ आहे. थांबतो.
जय हिंद जय महाराष्ट्र आणि सरजा आणि बकासूर वरकर झालेल्या निर्णयाचा जाहीर निषेध करतो।